टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळ्यातील अतिक्रमण वाहतूक नियंत्रण शाखा बनतय मृत्यूचं कारण, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का? चांदीचे भाव 94,000 पार. अपघात रोखण्यासाठी धुळ्यातील LM सरदार हायस्कूल जवळ 2 वाहतूक पोलिसांची नियुक्ती कायम. देशद्रोही आमदार आव्हाडांना अटक करा, धुळ्यात शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आंदोलन. देशद्रोही कुत्रा म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला भाजप समर्थकांनी मारले जोडे. माळेगावच्या माजी महापौरांवरील गोळीबार प्रकरणातील 2 संशयितांना अटक. धुळ्यातील पाटकर नगरात आयोजित भागवत कथेची उत्साह सांगता. साक्रीतील सुजलॉन जवळील लूटमारीचा 24 तासात छडा, टोळीतील तिघांना अटक. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरात अतिक्रमण ही नित्याचीच बाब झाल्याने या अतिक्रमणामुळे वादविवाद घडून शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियंत्रण शाखेच्या दुर्लक्षामुळे अपघाताच्या घटना देखील घडत आहे. या अतिक्रमणामुळे कित्येक निरपराधा वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागलाय. या संबंधीची दखल वाहतूक विभागासह महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुज्ञ धुळेकरांमधून केली जात आहे. एकेकाळी शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाणारा धुळे जिल्हा सध्या खून अवैध धंदे चोऱ्या विशेष म्हणजे अतिक्रमणामुळे देखील ओळखला जात आहे. यापेक्षा दुर्दैव म्हणावे ते कोणते, सध्या पोलीस प्रशासनामार्फत सण उत्सवांबरोबर निवडणुका सभा मोर्चे शांततेत पार पाडली जात आहे. तसेच काही अवैध वाहतूक चोऱ्यांची उकल करण्यात उत्तम कामगिरीही केली जात आहे. पोलीस प्रशासनाबाबत केली जाणारी ही कामगिरी खऱ्या अर्थाने गौरवास्पद ठरत आहे. मात्र सध्या धुळ्यात अतिक्रमणाचा विषय चांगलाच रंगतोय. या अतिक्रमणामुळे वादविवाद घडतात तर आहेच, पण दुसरीकडे या अतिक्रमणामुळे अपघात होऊन निरापराध वाहनधारकांना आपल्या जीवास प्राणास मुकावं लागत आहे. धुळे शहरातील लोपूर भाग साक्री रोड आग्रा रोड जैन महाविद्यालय आदी भागांवरील रस्त्यांवर सार्वजनिक घोळका उभा तर राहतोच, मात्र दुकाने आणि पत्र्यांच्या शेडमुळे अतिक्रमण वाढले आहे. याकडे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे व वाहतूक नियंत्रण शाखेचे साप दुर्लक्ष आहे. अस्ताव्यस्त केलेली पार्किंग यामुळे सुद्धा अपघात घडल्याच्या घटना दिसत आहे. यामुळे पायी जाणाऱ्यांना सोडाच वाहनधारकांना देखील कसरत करून मार्गस्थ व्हावं लागतं. अतिक्रमणामुळे होणाऱ्या घटनांसंदर्भात माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून वाहतूक विभाग महानगरपालिका प्रशासन यांना जागं करण्यात आलं होतं. त्याला यश देखील मिळालं होतं. मात्र याला काही दिवस वोलटत नाही तोवर परिस्थिती पुन्हा जैसे थे असल्याचं चित्र आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी शहरात 19 वर्षीय युवकाचा अपघात होऊन त्याचा जीव गेला. त्यामुळे अशा घटनांना आवर घालायचा असेल तर पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण निर्मूलन पथकाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. धुळे शहरातील काही ठिकाणी वाहनधारकांची मोठी कोंडी बघायला मिळते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते, मात्र ज्यावेळेस जास्त गरज असते तेव्हा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची दांडीचं चित्र पाहायला मिळतं. यामुळे या ठिकाणी वाहनधारकांमध्ये वादविवाद घडतात किंवा अपघातही होत असतात. धुळे शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल परिसरात शाळा सुरू होती तोपर्यंत वाहतूक पोलीस दिसत होते, मात्र शाळांना सुट्ट्या लागल्यापासून पोलिसांनी देखील त्या दिवसापासून सुट्टी घेतल्याचं चित्र दिसत आहे. मात्र हा परिसर वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात चारही बाजूंनी वाहनांची दिवसभर वर्दळ असते, त्यामुळे या ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात. तरी वाहतूक विभागाचे याकडे लक्ष नाही, त्यामुळे वाहतूक विभाग आणखी कुठल्या मुहूर्ताची वाट बघतोय. या घटनेकडे पोलीस प्रशासन साहेबांनी गंभीरतेने लक्ष घालून रस्त्यांवरील अतिक्रमण अपघात या प्रकारांना आळा घालावा अशीच मागणी धुळेकरांमधून केली जात आहे. लाईकवाईज रिपीट,
एकेका ठिकाणी चार चार पोलिसांची वर्दळ असते, मात्र ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हे वाहतूक पोलीस दिसून येत नाही. नागोबारी शहरापासून शहरात घुसायला अवजड वाहनांना बंदी आहे, मात्र परवा झालेल्या अपघाताच्या वेळेस या अवजड वाहनाला शहरात प्रवेश कसा मिळाला, याला वाहतूक पोलिसांनी अडवले नाही का? जर वाहतूक पोलिसांनी या अवजड वाहनाला अडवले असते तर तो अपघात घडला नसता. त्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दुचाकी वाहनधारकांकडून पावत्या फाडण्यासाठी तर नाही ना, असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. अतिक्रमण व घोळका यामुळे रस्ता व्यापला जातो, त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत मार्गस्थ व्हावं लागतं. धुळे शहरातील नागोबारी ते मोठा पूल तसेच 80 फुटी रोड ते ST बस स्टँडपर्यंत विविध ठिकाणी अतिक्रमणाने रस्ता व्यापला आहे, त्यामुळे ST मार्गस्थ व्हायला तसेच चारचाकी दुचाकी वाहनांना मार्गस्थ व्हायला मोठी कसरत करावी लागते, तसेच अपघाताच्या घटनाही समोर येत आहे. तर अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने, वाहतूक पोलिसांनी, महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी रास्त मागणी सुज्ञ धुळेकरांकडून करण्यात येत आहे. स्थानिक सराफ बाजारात चांदीने आतापर्यंतची उच्चांकी गाठली आहे. रजतच्या दराने सुमारे 94 GST अतिरिक्त हजारांचा पल्ला पार केलाय. गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. 28 मे तर त्यात थेट 3,100 रुपयांची वाढ होऊन ती 94,600 रुपयांवर पोहोचली. त्यामुळे चांदी आता लाखाच्या घराकडे वाटचाल करीत असल्याची स्थिती आहे. या महिन्यातील भावात चांदीने 11.29% तेजी घेतली. स्थानिक सराफ बाजारात भावात चढ उतार होऊन चांदी आता 90,000 स्थिरावली आहे. चालू महिना संपायला अद्याप 5 दिवस असताना चांदीच्या भावात तब्बल 11.29% वाढ झाली. मे महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात चांदीच्या भावात झालेली वाढ ही चालू वर्षातील एकूण वाढीच्या 60% इतकी आहे. 2024 आतापर्यंत चांदीच्या भावात प्रति किलो 16,000 रुपयांची म्हणजेच 21% वाढ झाली आहे. 15 मेला 84,800 रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या दराने 28 मेला तब्बल 94,600 रुपयांपर्यंत उडी घेतली. या दरम्यान 18 मेला 86,500 रुपयांवर भाव स्थिर होता. दलालांनी चांदीची खरेदी वाढवल्याने तिचे भाव वाढत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. एकाच दिवसात चांदी 6,500 रुपयांनी वाढून 94,600 रुपयांवर पोहोचली. 18 मेपासून सराफ बाजारात प्रचंड तेजी राहिली. चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली. चांदीचा भाव गेल्या आठवड्यात 5,800 रुपयांनी वाढून 92,300 रुपये प्रति किलो झाला. 2 वर्षातील चांदीची ही सर्वात मोठी वाढ मानली गेली. यापूर्वी 2022 एकाच दिवसात चांदीच्या किमती 8.5% वाढल्या होत्या. यापूर्वी 17 मेला चांदीने 86,500 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. या महिन्यात चांदीच्या किमतीत 16% जास्त वाढ झाली असल्याचे वृत्त आहे. धुळे शहराच्या देवपूर भागातील जुन्या आग्रा रस्त्यावर सुशी नाल्यानजीक असलेल्या LM सरदार हायस्कूलजवळ अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी कायमस्वरूपी 2 वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. तर टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी दामिनी पथक गस्तीवर असणार आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण व सिटी चॅनेलचे मुख्य संपादक आवेश खान यांनी निवेदन देऊन सदर देवपूर परिसरात LM सरदार उर्दू हायस्कूलजवळ अपघात रोखण्यासाठी वाहतूक कर्मचारी व दामिनी पथक नियुक्त करण्यासंदर्भात मागणी केली होती. या निवेदनाची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ दखल घेऊन LM सरदार हायस्कूलसमोर वाहतूक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त केले आहेत, तसेच दामिनी पथकाचीही गस्त सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक धिवरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे धुळेकरांमधून कौतुक होत आहे. राजकीय प्रसिद्धीसाठी केलेल्या आंदोलनात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज धुळे शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर युवा सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल घोषणाबाजीही करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने केली आहे. युवा सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाड येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय बेजबाबदारपणे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून हवेत भिडकावून विटंबना केली. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचे समायोजन होण्याच्या मुद्द्यावर आव्हाडांनी महाडला आंदोलन केले होते. मुळात शिक्षण मंत्री नामदार केसरकर यांनी श्लोक पाठ्यपुस्तकात समाविष्ट होणार नाही असे स्पष्ट केलेले असतानाही आमदार आव्हाडांनी राजकीय स्टंटबाजी केली. राज्यात अराजकता व अशांतता पसरवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडांनी हे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दलित सवर्णवाद निर्माण व्हावा, दोन समूहामध्ये जातीय प्रक्षोभ पेटला जावा असा हेतू राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असावा यामुळे अशी शंका निर्माण होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा सेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निषेध करतो असे युवा सेनेचे महानगरप्रमुख कल्पेश चव्हाण, रवींद्र शिंदे, मनोज कोळेकर, निलेश काटे, शेखर बडगुजर, अनिल गढरी, पंडित जगदाळे, हेमंत गंगावणे, विक्की ढिवरे, अजय पाटील, मनोज घोडके, भटू भोपे, अमोल शिंदे, तुषार सैंदाणे, सनी मोरे, सुयोग मोरे, उमेश वाघ, गोलू नागपुरे, गौतम चव्हाण, भटू मोरे, सचिन ठाकरे, अरुण मालचे, सोनू वाघ, ललित भावसार, यश गिरासे, तेजस बोरसे, वाल्मिक शिरसाट, अजय सावन, करण धुर्वे यांनी म्हटले आहे. शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनाच्या स्थळी जी राजकीय हवेचा फुटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाडली त्यानिमित्त आम्ही इथे शिवसैनिक सर्व मनोज काका मोरे यांच्या आणि संजूभाऊ वाल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधासाठी इथे आम्ही युवा सेनेच्या वतीने आंदोलन केले आहे. जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि परत आम्ही जितेंद्र आव्हाड यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शब्दांवर आळा घाला, अन्यथा आपल्या घरी येऊन आम्ही दगडफेक करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काही ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात, कधी प्रभू श्रीरामांबद्दल. आता तर त्यांनी इतकी मोठी हद्द पार केली एका आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी औषधपोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाडली, परंतु या विषयावर शरदचंद्रजी पक्षाचे कुठलाही नेता आत्तापर्यंत बोलायला तयार नाही. जितेंद्र आव्हाड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला एक कलंकित नेता आहे, तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे, महानगरप्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळा फासण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या विरोधात धुळ्यात धुळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात महाराणा प्रताप चौकात आव्हाडांच्या प्रतिमेचं दहन करून निषेध करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांची पिसाळलेला कुत्रा अशा शेलक्या शब्दात समाचार घेत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. आमदार आव्हाड हे प्रसिद्धीसाठी हपापले आहेत. त्यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीरामांचाही अवमान केलाय. आमदार आव्हाड हे जैनुद्दीन असल्याचा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. महाड येथे मनुस्मृतीविरोधात घोषणाबाजी करताना पोस्टरवर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केली. आमदार आव्हाडांच्या या कृतीचा भाजपाने निषेध केलाय. महानगर अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारीत तीव्र आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील भाजपाच्या आंदोलकांनी केली. या आंदोलनात प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप करपे, माजी उपमहापौर सौ कल्याणी आंबेडकर, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, श्याम पाटील, संजय बोरसे, हेमंत मराठे, मुन्ना शितोळे, भगवान देवरे, अनिल थोरात, ॲडव्होकेट किशोर जाधव, सचिन शेवतकर, सुरत चौधरी, जयवंत वानखेडकर, सुनील कपिल, शरद चौधरी, तुषार भागवत, संजय जाधव, दगडू बागुल, शिवाजीराव काकडे, आनंदा चौधरी, संतोष खंडेलवाल, शरद बिरारी, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे,
पवन जाजू, पंकज धात्रक, दादा कोळी, पापा मगरे, मयूर गवळी, नरेश हिरे, शेखर कुलकर्णी, सुरेश बहाळकर, सचिन पाटील, सुबोध पाटील, अरुण पवार, निलेश खेडकर, भिलेश खेडकर, राजेश बागोल, संजय पाटील, राजेश शहा, सौ सुनीता सोनार, योगिता बागोल, मोहिनी धात्रक, सुनीता सोनार, उमा कोळवले, प्रमिला जाधव, आरती महाले, हिना मेवाणी, अश्विनी सोनार, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, ॲडव्होकेट गोपाल चौधरी आदी सहभागी झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, प्रभू श्री रामांचा अवमान केला, हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत. नाव काय त्या कुत्र्यात? जितेंद्र आव्हाड, जैनुद्दीन आव्हाड. उभाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो, तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस आव्हाड, याला प्रसिद्धीची भूक असलेले दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो त्यांनी फाडलं. बघा देवाची ताकद किती असते. शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावे याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा दिली आणि आंबेडकरांचं यांनी या घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी भारताला दिशा दिली अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला अशा आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो आणि त्यांचा मी जय म्हणतो. मालेगाव येथील माजी महापौर तथा MIM पक्षाचे महानगर प्रमुख अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे. मिळालेली माहिती अशी की मलिक हे रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात आपल्या मित्रांसह एका दुकानाच्या बाहेर बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. या 3 गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे मलिक यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात नंतर नाशिकला हलवण्यात आले. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यात पथकाला या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शेख मंसूर शेख बसीर वय 21 आयशानगर मालेगाव तर खलील अहमद अब्दुल रज्जाक वय 40 महादेश शिवार अशी दोघा संशयितांची नावे आहेत. धुळे शहरातील पाटकर नगर येथे हरिभक्त परायण धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देविदासजी महाराज चौगावकर यांच्या सुमधुर वाणीतून प्रगट होणाऱ्या भागवत कथेची काल मोठ्या उत्साहात सांगता झाली. त्यानिमित्ताने आज महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील अवधूतनगर पाटकरनगर प्लॉट नंबर 20 जोगाई अवधूत बंगला येथील परिसरात आज सकाळी काल्याचे कीर्तन करून भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले. दिनांक 23 मे ते 29 मे 2024 पर्यंत आयोजित भागवत कथेचे आयोजन अशोक पाटील, डॉक्टर निखिल पाटील, शिवसागर पाटील, भिला पाटील, भानुदास पाटील, राहुल पाटील, मिलिंद पाटील, गौरव पाटील, शिवप्रसाद पाटील, शिवसागर पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील यांनी केले होते. भागवत कथेच्या यशस्वितेसाठी श्रीकृष्ण व श्री दत्त भजनी मंडळ ट्रस्ट, विठ्ठल भजनी मंडळ, भवानी माता भजनी मंडळ कापडणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी कापडणे, बापूसाहेब राजाराम पोलाद पाटील नागरी सहकारी पतसंस्था आदींचे योगदान लाभले. आपल्या या पवित्र धुळे नगरीमध्ये बांबरे परिवार कापडणेकर, हरिभक्त पराय श्री अशोक सुराम पाटील रिटायर्ड प्राध्यापक, सौ पुष्पाताई अशोक पाटील, श्री डॉक्टर निखिलजी पाटील, डॉक्टर रुपालीजी पाटील, डॉक्टर भूपेशजी पाटील, डॉक्टर शीतलजी पाटील आणि समस्त बांबरे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ज्ञान वैराग्य आणि भक्ती जागृत आपल्या धर्मामध्ये कशी झाली पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी नानासाहेब उभे आहेत. त्यांच्या संकल्पना होती की आमच्या परिवारात, आमच्या गावात, आमच्या परिसरात, आपल्या धुळे शहरामध्ये पवित्र असं श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न व्हावा असं मनामध्ये अनेक दिवसापासून संकल्पना होती. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,
प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, भारत माता की जय हो, सत्य सनातन हिंदू धर्म की जय हो, सियावर रामचंद्र भगवान की जय हो। अर्थात प्रभु रामचंद्र जी अयोध्या नगरी मध्ये विराजमान झाले, त्या अनुषंगाने या मुहूर्तावर उत्तरायणाच्या पर्वावर सुंदर असं श्रीमद भागवत महापुराण आपल्या धुळ्या नगरीमध्ये या परिसरामध्ये अवधूत नगर असेल, पाटकर नगर असेल, अजय नगर असेल, जीटीपी कॉलनी असेल, समर्थ नगर असेल, या पवित्र नगरामध्ये भांबरे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं कथेचं नियोजन झालं। या कथेमध्ये संगीतमय भागवत कथा होती। मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर खानदेशवासी सर्वांना ज्ञान वैराग्य भक्ती कशी जागृत व्हावी, हिंदू धर्माची जागृती कशी व्हावी आणि भगवंत श्रीकृष्णांची संपूर्ण जन्मापासून तर अनंतात विलीन होईपर्यंत ही अमर कथेचा लाभ अनेक हजारो भक्तांनी घेतली, अशीच प्रत्येक भावी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये एकदा का असेना भागवत असेल, रामायण असेल, शिवपुराण असेल, आपल्या परिसरात आपल्या परिवारामध्ये झाली पाहिजे आणि आपल्या पितरांना आपल्या पूर्वजांना मोक्ष कसा मिळेल याच्यासाठी कथा ठेवली पाहिजे। तसेच नानांनी आपले पूर्वज, आपले पित्र, आपला परिवार या सर्वांना या ठिकाणी या भवसागरातून पार करण्यासाठी या अमर कथेचा लाभ त्या भांबरे परिवाराने घेतला म्हणून त्यांचं मी मनापासून आभार। असेच या देवावर आपल्या परमेश्वरावर भक्ती ठेवावी हीच मी या ठिकाणी नम्र विनंती करतो। असेच उदंड आयुष्य या भांबरे परिवाराला लाभो, भक्तांना लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो। मी माझ्या वतीने संपूर्ण सत्य सनातन हिंदू धर्माच्या बांधवांना विनंती करतो, धर्मासाठी पुढे या आणि या ठिकाणी धर्माचं आचरण करा, धर्माचं पालन करा आणि याच ठिकाणी मी विनंती करतो, या ठिकाणी थांबतो। जय श्रीराम। साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील सुजलॉन कंपनीजवळ कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटीच्या घटनेचा निजामपूर पोलिसांनी 24 तासात छडा लावला। टोळीतील 3 आरोपितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 13.5 लाखांची रोकड व 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे। इंजिनिअरिंग वर्कशॉप व्यवसाय असलेले हरीश सुजेश पवार वय 56 राहणार N30 रो हाऊ 4 सेक्टर नंबर 7 मुंबई यांना इकबाल चव्हाण राहणार जामदा तालुका साक्री व अमित नाईक राहणार नवी मुंबई यांनी 44 टन कॉपर केबलचे आमिष दाखवले। त्यानंतर त्यांना साक्री तालुक्यातील पेठले गाव शिवारातील सुजलॉन कंपनीजवळ कॉपर केबल खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलवले। त्यानुसार ते काल दिनांक 29 मे रोजी सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर यांच्यासह त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकुम सिंग, प्रकाश सिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा असे त्यांच्या 2 4-चाकी वाहनाने पेठलेगाव शिवारातील सुजलॉन कंपनीजवळ आले। तेव्हा सुजलॉन कंपनीच्या गेटवर इकबाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश पेंकी पवार, राजेश शांतीलाल पवार व त्यांच्यासोबत इतर 2 ते 3 जण हजर होते। त्यांनी हरीश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण व दमदाटी करीत 22,03,000 रुपयांची रोकड व 2,55,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, घड्याळ, ATM कार्ड असे 24,58,000 मुद्देमाल जबरीने लुटून नेला। घटनेनंतर हरीश पवार यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली। त्यानुसार निजामपूर पोलिसात भारतीय दंडविधान कलम 395-120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी तपास चक्रे गतिमान करीत पथकासह अमित तानाजी नाईक राहणार ऐरोली नवी मुंबई, अनुप उर्फ राजा मुन्नालाल शर्मा राहणार उमियानगर सुरत व ज्ञानेश्वर धर्मा पाटील राहणार अर्थे तालुका शिरपूर यांना 24 तासाच्या आत ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडून लुटीतील रकमेपैकी 13,50,000 रोकड व 4 मोबाईल जप्त केले। तसेच इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, LCB सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, असय शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल मालचे, पोलीस नाईक आखाडे, पोलीस कॉन्स्टेबल अहिरे, चव्हाण, शिंदे असे पवार यांच्या पथकाने केले आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यातील अतिक्रमण वाहतूक नियंत्रण शाखा बनतय मृत्यूचं कारण, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का? चांदीचे भाव 94,000 पार।
अपघात रोखण्यासाठी धुळ्यातील LM सरदार हायस्कूल जवळ 2 वाहतूक पोलिसांची नियुक्ती कायम. देशद्रोही आमदार आव्हाडांना अटक करा. धुळ्या शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आंदोलन. देशद्रोही कुत्रा म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला भाजप समर्थकांनी मारले जोडे. माळेगावच्या माजी महापौरांवरील गोळीबार प्रकरणातील 2 संशयितांना अटक. धुळ्यातील पाटकर नगरात आयोजित भागवत कथेची उत्साहात सांगता. साक्री येथील सुजलॉन जवळील लूटमारीचा 24 तासात छडा. टोळीतील तिघांना अटक. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.